लेखकाच्या संगम या बंगल्यामध्ये आता रुपाली, दीपाली आणि सोनाली या तिघींचा त्रिवेणी संगम झाला होता. तुम्हाला मी पहिल्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे लेखकाला काही ह्या सिहिणीला किंवा ह्या सोनालीला काही सरकशी सरकार ट्रेनिंग द्यायचं नव्हतं. तिथला त्यांना जीव लावायचा होता, प्रेम करायचं होतं. ते ती जेवल्याशिवाय ते जेवणार नव्हते, ती झोपल्याशिवाय ते झोपणार नव्हते, इतका त्यांना तिच्याशी लाळा लावायचा होता. पूर्ण पात्र घराण्यामध्ये आतापर्यंत लोकांनी शिकारी करून पराक्रम गाजवले होते, परंतु आज लेखकाला एका पशुत्वाची शिकार करून जिंकायचं होतं आणि असाच त्यांचा माणूस होता. झाले या तिघी जणी आता तिथे बागडायला लागल्या, खेळायला लागल्या. सुरुवातीला काय व्हायचं, सोनाली आणि रुपाली यांचं अजिबात पटतच नव्हतं. दोघे एकमेकीपासून लांब लांबच असायच्या. रुपाली किती थोडीशी मोठी होती, पण तेवढंच त्याची ताईगिरी करायची सोनालीने. सोनाली आणि रुपाली मग सारख्या भांडणं पण नाही, खेळणं पण नाही, असं त्यांचं व्हायचं. मग नंतर नंतर हळूहळू दोघे एकमेकीशी त्यांची चांगली गट्टी जमली, दोघे एकमेकीशी चांगल्या खेळायला लागल्या आणि मग त्यांचं चांगलंच आता जमायला लागलं. त्यांच्याशी मैत्री चांगली झाली. मग त्यांची इतकी मैत्री की अगदी दोघी सारखं खेळणं, एकत्र जेवणं, एकत्र झोपणं, आणि लेखकाशिवाय तर दोघींना झोप येत नसेल. मग ते खोलीमध्ये आले की ह्या त्या दोघी त्यांच्या बिछाण्यावर यायच्या, त्यांच्याशी तो गंगा मस्ती करायच्या, खेळायच्या, त्यांच्या बिछाण्यावर नाचायच्या, वेळ वाकडं खेळायचे, काही त्यांचे खेळ चालू असायचे. आणि रुपाली मग नंतर आपणहून झोपी जायची. पण सोनाली मात्र तशी नव्हती ना, ती पटकन झोपी जात नव्हती. रुपाली झोपी गेली की डॉक्टरांना कळायचं नाही, पण सोनाली मात्र सारखी डॉक्टरांच्या जवळ यायची, त्यांच्या बिछाण्यात पागडायची, नाचायची सारखी, त्यांच्या पायाशी लोळण घ्यायची. आणि मग डॉक्टरांना कळायचं की हिला आता काहीतरी तर झोपायला पाहिजे, म्हणून मग ते सारखं तिच्या अंगावर हात फिरवायचे, तिला झोपवायचे आणि मग ती झोपायची. पण दोघी शांत झोपल्या की मग मात्र डॉक्टर झोपायचे. सोनाली आणि रुपाली आता दोघी मोठ्या व्हायला लागली होती. दोघींना डॉक्टरांनी मुंबईहून गळपट्टी आणि साखर आणल्या होत्या, कारण मग मोठ्या झाल्या की दोघींना आवडणं कठीण जाते आणि सोनाली सारख्या तर प्राण्याला गळपट्ट्या साखरी काढायचे, म्हणून त्यांनी त्या दोघींसाठी साखर आणि गळपट्टी घेऊन आली. त्या दोघींना गच्चीवर खेळताना डॉक्टरांना इतका आनंद होत होता की ते स्वतःच भान पूर्णपणे विसरून जात होते. इतका अवर्णनीय आनंद त्यांनी कधीही अनुभवला नव्हता, कारण सारख्या दोघी त्यांच्या समोरासमोर असायच्या, सारख्या खेळायच्या. एक दिवस काय झालं, जळगावच्या बॅडमिंटनच्या कोर्टावर डॉक्टर सोनालीने घेऊन गेले. तिथं त्यांचे मित्र डॉक्टर आठवले, ते पण त्यांच्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते. हा तिथं मात्र अल्सेशियन कुत्र्याला पाहून सुरुवातीला सोनाली घाबरली. अल्सेशियन कुत्रा चांगला दांडगा आणि अर्धांड होता, चांगला उंच अर्धांड होता. तो सोनालीच्या अंगावर भुंकायला लागला जोर जोरात. पण सोनाली काय, ती दिसायला छोटी होती पण ती सुद्धा काही कमी नव्हती. ती फसकन त्याच्या अंगावर गेली आणि मग मात्र अल्सेशियन तो कुत्रा तो मात्र घाबरला आणि सोनाली त्याच्या मागे मागे इतकी जोरात धावायला लागली. कोर्टवर जे लोक होते त्यांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागले आणि मग ते सुद्धा खूप त्यांनी तो सुद्धा मजा अनुभवली आणि तो एक आनंद घेतला. सोनालीचं आता मात्र थोडस वाढत चालले होते. ती आता अंगाने सुधारचं दष्टपुष्ट होत चालली होती. त्याप्रमाणेच मात्र तिचा आहार पण तसाच. सोनालीला डॉक्टर 3 वेळा जेवायला देतो. सकाळचा नाश्त्यामध्ये दूध आणि अंडी असायची. दुपारच्या जेवणामध्ये मटण असायचं, चिमा असायचं आणि संध्याकाळी मात्र दूध पोळी आणि दूध भात असं सोनालीचं जेवण होतं. हिंसक प्राण्यामध्ये दूध भात आणि दूध पोळी आणि त्यात सिहीण सोनालीसारखी, ती तर दूध पोळी आणि दूध भात खाते हे म्हणजे आश्चर्यच होते. पण डॉक्टरांनी तशी तिला सवयी लावली होती. असा तिचा आहार होता. हळूहळू सोनाली वाढत गेली, तिचा आहार वाढायला लागला. आता मात्र डॉक्टरांनी तिचा आहार वाढवला. तिला सकाळी दूध अंडी तर भरपूर होती. दिवसातून तिला 3 ते 3.5 किलो मटण लागत आणि संध्याकाळी 4 पोळ्या आणि भरपूर दूध असा तिचा आहार आता सुरू झाला होता. आणि तिचं आता वय थोडं थोडं वाढायला लागलं होतं, पण ती सुद्धा त्यांच्या घरामध्ये चांगली रुळत होती. सोनालीला भूक लागली संध्याकाळी. ती डॉक्टरांकडे ज्या गंगूबाई नावाच्या स्वयंपाकासाठी बाई होत्या, मावशी होत्या, त्यांच्या पायाशी ती जायची आणि ती पायाशी त्यांच्या गोडगोड लोळायची, त्यांच्या पाय चाटायची.
मावशींना कळायचं की आता हिला भूक लागली, मग त्या तिच्यासाठी दूध पोळी म्हणा दूध भात म्हणा असं तिचं जेवण द्यायच्या. पण त्यांनी ताटली खाली ठेवली की फसकन ती ताटली त्यांच्याकडे ओढून घ्यायची आणि 5 मिनिटात ती तिचं जेवण संपवायची. पण तिला सुद्धा हा आहार खूप आवडायला लागला होता आणि तिचं आता रुटीन व्यवस्थित चालू झालं.